नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या ठळक बातम्या. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील एका शाळेत पूरग्रस्तांसोबत जेवण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याची मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटील बैठक अर्धवट सोडून रुग्णालयामध्ये रवाना झाले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. दिवे येथील मयत साईल सुखदेव झेंडे वय 20 वर्ष यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने सासवड पोलीस स्टेशनला आरोपी साहिल काळभोर राहणार लोणी काळभोर, ओमकार जगताप राहणार झेंडेमळा, कुणाल काळभोर राहणार तरवडी रानमळा लोणी काळभोर व मयूर गोते या 4 जणांच्या विरोधात सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मयत साहिल सुखदेव झेंडे यास दिवे गावात राहणाऱ्या मुलीस मोबाईलवर मॅसेज करण्याच्या कारणांवरून मारण्याची भीती दाखवून दबावात आणून त्यास दिनांक 22/7/2021 रोजी राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी चॅनेलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या संदर्भात मयताचे वडील सुखदेव शिवराम झेंडे वय 52 वर्ष यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झिंझुरके करीत आहेत. शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत तर MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय. नंदू नाटेकर यांचे निधन. ही बॅडमिंटन क्षेत्राची राज्याच्या क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे. नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून दिली अशा शब्दात उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पुणे विभागातील 17,59,935 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. विभागात कोरोनाबाधितांची संख्या 18,37,045 झाली आहे तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 39,312 इतकी आहे. कोरोनाबाधित 37,798 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.6% आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.80% आहे अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पुणे डिव्हिजनतर्फे पूरग्रस्तांसाठी 5,000 ब्लँकेट जमा करण्यात आले असून त्याचे वितरण सुरू झाले आहे. MIDC च्या अधिकारी वर्गाने त्यासाठी पुढाकार घेतला असून उद्योग विश्वाने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुणे नगर महामार्गावर सरदवाडी येथील ATM मशीन फोडून नुकसान करणाऱ्या आरोपींच्या पुणे ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून ATM चोरीच्या गुन्ह्यासह 4 दुचाकी जप्त करून 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पैसे वसुली प्रकरणी CBI आणि ED कडून चौकशी सुरू असतानाच आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पुणे अहमदनगरसह 12 ठिकाणी CBI चे छापे. मुंबई पोलीस दलातील 2 बडे अधिकारी रडारवर. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. विरोधी पक्षांची एकजूट काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही
त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना भेटले पाहिजे, एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सर नाईकांविरोधात तुर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नका असा आदेश हायकोर्टाने ईडीला दिला आहे. त्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सर नाईक व कुटुंबियांना 23 ऑगस्टपर्यंत दिलासा मिळाला आहे. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या प्रवीण जाधवची कमाल. भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव याने रशियाच्या गलसान बजार झोपोवला अनपेक्षित धक्का दिला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बजार झापोवला प्रवीणने हरवला आहे. एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रवीणने ही भन्नाट कामगिरी केली आहे. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं देश पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. उत्तर प्रदेशच्या 2022 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल अशी माहिती लखनौ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस के शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज 8व्या दिवशी लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. खासदारांनी कागदपत्र फाडून फेकाफेक करत घोषणाबाजी देखील केली. भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एक जणाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 1,10,000 रुपयांची दरमहा हप्ता रुपी लाच घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. राज्यात पूर परिस्थिती आहे. लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र खुर्ची बचाव कार्यात व्यस्त आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सर्जेराव यादव वय 54 वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पुरंदरमध्ये 38 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 28/7/2021 रोजी 61 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी सटलवाडी येथील एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 47 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पारगाव 5, नायगाव 2 प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 110 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 202 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वाल्ला 1, दौंडज 1 प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 180 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 10 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निरा 2, मांडकी 1 पिंपरेखुर्द 1 निंबूत 2 पाडेगाव 1 खंडोबावाडी 1 मुर्टी 2 यामध्ये तालुक्याबाहेरील 6 व्यक्तींचा समावेश. तसेच दिनांक 26/7/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे 6 RT-PCR टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. माहूर 1 वीर 1 प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 22 RT-PCR टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 3 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निरा 2 खंडोबावाडी 1 प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 6 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 3 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वाल्ला 1 जेवूर 2 ग्रामीण रुग्णालय सासवड येथे 28/7/2021 रोजी 70 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 16 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
सासवड 4, काळेवाडी 1, पवारवाडी 5, वनपुरी 1, बोपगाव 1, दिवे 3, टेकवडी 1. ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 28/7/2021 रोजी 16 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी 1, जोगवडी 1. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.